आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एकसंबा कल्लोळ मार्गावर भीषण अपघात, अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर. एकसंबा कल्लोळ मार्गावरील एकसंबा सहकारी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ दोन वाहनांमध्ये झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात चंदुरटेक येथील शशिकांत लक्ष्मण पाटील वय 50 हे जागीच मयत झाले असून गोटू पांडुरंग टाकळे वय 25 हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की चंदुरटेक येथील शशिकांत लक्ष्मण पाटील हे आपली नवीन दुचाकी घेऊन एकसंबाकडे येत होते, तर गोटू टाकळे हे दुचाकी KA23X 4917 ही दुचाकी घेऊन एकसंबाहून कल्लोळ मार्गावर असलेल्या क्रांतीनगर येथील घराकडे जात होते. सरकारी इस्पितळाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरात धडक बसली. या अपघातात शशिकांत व गोटू हे दोघेही गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. शेजारी असणाऱ्या नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत त्यांना जवळच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती सदलगा पोलिसांना कळवण्यात आली. घटनास्थळी DYSP दयानंद पवार, CPI मलगोंडा नायकर, PSI संगमेश दिडकिनहाळ यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पंचनामा केला. पण बेळगावास नेताना रस्त्यातच चंद्रुटेक येथील शशिकांत लक्ष्मण पाटील यांचा मृत्यू झाला, तर एकसंबा येथील गोटू पांडुरंग टाकळे यांच्यावर बेळगावमध्ये उपचार सुरू आहेत. महानकर न्यूजसाठी एकसंबाहून प्रतीक कदम.